प्रतापगड महोत्सव म्हणलं की मशालीनं संपूर्ण प्रतापगड हा उजळून निघतो, मात्र जो काही हा जो महोत्सव असतो तो एक वेगळ्या कारणातून या ठिकाणी भरवला जातो। मात्र आत्ता आपण जो महोत्सव बघतोय त्याचं कारण वेगळं आहे। त्याचं कारण म्हणजे शिंदे सरकारनी राज्यातील 400 गडांकडे लक्ष द्यावं हा उद्देश ठेवून आणि त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महोत्सव साजरा करण्यात आला। खरं तर हा महोत्सवामधून आजपर्यंत राज्यातल्या ज्या काही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांची डागडुजी व्हावी, वेळच्या वेळ त्यांना पाहिलं जावं यासाठी सध्या आत्ता अनेक वेळेला शिवसैनिकांकडून मावळ्यांकडून वेळोवेळी मागणी केली जाते, मात्र त्याकडं दुर्लक्ष होताना पाहायला मिळालं। म्हणूनच आज साताऱ्यातील या प्रतापगडाच्या या महोत्सवातून सरकारचे डोळे उघडण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा सगळा महोत्सव घेतल्याचं एकंदरीत सांगितलं जातं आहे। मग खरं तर आता ह्या महोत्सवातून ही जी काय परंपरा आहे ती कायमस्वरूपी या ठिकाणी राबवली जाईल। मात्र खऱ्या अर्थानं आता सरकारनं या महोत्सवाच्या निमित्तानं तरी आता या गडकिल्ल्यांकडे पाहायला काही हरकत नाही। राज्यभरातील ज्या काही गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांची डागडुजी कायमस्वरूपी व्यवस्थित व्हावी, शासनाकडून ज्या काही अपेक्षा राज्यभरातील शिवप्रेमींकडून आहेत त्याच अनुषंगानं हा महोत्सव भरवला गेला। याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले स्थानिक मावळे आहेत। नमस्कार, मी मृणाल उतेकर। आज 29/10/2022 आज आपण किल्ले प्रतापगडवर जे आपल्या महाराष्ट्र राज्यातील 400 गडकिल्ले आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं हे आपलं जे कोणी प्रशासन जे आहेत आपल्याकडं तर त्यांनी ह्याच्याकडे जातीनं लक्ष देऊन आपले महाराष्ट्रातले जे किल्ले महाराजांनी जे बांधलेले आहेत जे किल्ले जिंकलेले आहेत भुईकोट असू द्या, गिरिदुर्ग असू द्या, समुद्रातले असू द्या, ह्यांचं सर्वांचं जतन व्यवस्थित पद्धतीने आणि वर्षानुवर्ष हे किल्ले ही महाराजांची शान आहे आणि आपली पण शान आहे तर हे कुठेतरी आपण जोपासला पाहिजे। तर आज आपण 400 मशाली प्रज्वलित करून हा लोकांसाठी संदेश दिलेला आहे की आपले जे गडकिल्ले आहे ज्यांचं जतन आणि संवर्धन व्हावं। बरं, तुम्ही काय सांगाल? मी प्रतीक उदेकर, मी प्रतापगडाचा स्थानिक। आमची मागणी एवढीच आहे जे कोणी सरकार असेल की बाबा त्यांनी या गडकिल्ल्यांसाठी जातीनं लक्ष द्यावं, योग्य तो निधी उपलब्ध करावा, कारण हा जो आपला वारसा आहे तो आपणच पुढे चालवला पाहिजे। ही जी आपली आता नवीन जी पिढी आहे ती चांगली जागृत होत चाललेली आहे। ह्या मशाल महोत्सवाच्या मार्फत आम्ही त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की बाबा हा जो वारसा आहे तो आपण महाराजांच्या पद्धतीनेच तो पुढे चालवला गेला पाहिजे आणि ह्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो शासनाने आपल्याला वर्षानुवर्ष किंवा दरवर्षी तो द्यावा आणि लोकांचाही तोच प्रतिसाद आहे। आता इथे जे येणारे जे पर्यटक आहेत किंवा जे कोणी मावळे आहेत पंचक्रोशीतली लोकं आहेत त्यांचाही प्रतिसाद चांगला होता, त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की बाबा आपण ज्या मशाली लावल्या आहेत की त्याच्यातून लोकांना हा संदेश जावा की बाबा आपले जे गडकिल्ले आहेत आपण एक साधारणपणे आपल्या महाराष्ट्रात 400 गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन व जतन व्हावं हीच आपल्या ह्याच्यामार्फतून आपल्याला संदेश द्यायचा आहे, याच करता आपण हा मशाल महोत्सव घेतला आहे। तुम्ही काय सांगाल? आज या ठिकाणी एकंदरीत जे भावी किंवा शिवभक्त जे आले त्यांनी आज आम्हाला असं विचारलं की हा दरवर्षी नवरात्रामध्ये कार्यक्रम होतो तर मग आज ह्या आज कसा काय घेतला? तर आज दिवाळीचं देवदिवाळी म्हणजे दीपोत्सव आजपासून चालू होत आहे तर तो दीपोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्रातले किल्ले जतन आणि संवर्धन व्हावं याकरता आपण हा कार्यक्रम केलेला आहे। आज खरं तर सगळ्यात महत्त्वाचं एक सांगावं लागेल की राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते याच महाबळेश्वर तालुक्यातील आहेत। खऱ्या अर्थानं त्यांना ही सुवर्णसंधी म्हणायला काही हरकत नाही। राहुल तपासे, ABP माझा।
प्रतापगड सातारा। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।